भाई एकदम बरोबर काढते. सगळी तूच काढलीस का काय? असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. पंढरीनाथ महाराज की जय. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये भडकंब्या गावातून सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तर आज आहे आपल्या देवांचा खेळ उतरण्याचा कार्यक्रम. तर त्यासाठीची सगळी गाणी वाजतात, माझा आवाज थोडा कमी येईल. तर आता आम्ही ग्रामदैवत केदारलिंग मंदिरामध्ये आलो, तर देवाची बत्ती वगैरे करूया आणि देवाच्या पाया पडूया आणि आपली पालखी जिथे आहे तिथे आपण जाऊया. आता मंदिराची देवपूजा करून झालेली आहे आणि सानेवर सुद्धा आपण देवपूजा केली, बत्ती वगैरे केली आणि आता आपण जिथे पालखी ठेवलेली आहे तिथे जाऊया आणि रस्त्याला मस्त अशी रांगोळी काढलेली आहे तर ती पण पाहूया. मंडळी, होळीपासून सुरुवात झालेला शिमगोत्सव आणि या शिमगोत्सवात पालखीतून सजून धजून प्रत्येक भक्ताच्या घरी जाऊन मनोभावे दर्शन देऊन आज देव पुन्हा वाजत गाजत आपल्या माहेरी परतणार आहे. तर आमच्या या केदारलिंग देवाचा पालखी मिरवणूक सोहळा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. एकदम बरोबर काढतोय. सगळी तूच काढलीस का काय? काय नाव बाबू तुझं? लोक नाव हा मोठ्याने तुझ्या फुटू येणार आहे. श्लोक भोसले. बारका पोरगा मस्त रांगोळी काढतोय. तर आता आपण पोचलोय जिथे देव आहे तिथे. काय म्हणता गुरु? Thank you.
मावशी कशी? कुठून? वाटली आहे. किती वेळा फेऱ्या मारेल? पाच वेळा. पाच वेळा. आणि नंतर मग जेवलाच जाईल. नंतर जेवलाच जाईल. मग रूप कधी निघणार? उद्या. उद्या. तुम्ही कुठल्या वाडीतले? हेच वाडीतले. पेटवाडीतले की बाईत नवले? दत्तवाडीत. नवली वाडी इकडे राहिली, पण इकडे आमची घर आहे. बरोबर. छान. आपला देव एक. होय होय. तर मंडळी, आता पालखी मिरवणूक मस्तपैकी झालेली आहे, आणि त्याच्यानंतर जशी सुरुवातीला जेव्हा रूप लागतात तेव्हा पालखी दोन्ही साणीवर फिरते, त्याचप्रमाणे जेव्हा खेळ उतरतो तेव्हा पण पालखी दोन्ही साणीवर पाच पाच फेऱ्या मारते. त्याच्यानंतर या देवळाच्या भोवती पाच फेऱ्या मारणार, आणि त्याच्यानंतर पालखी आतमध्ये जाणार, आणि उद्या रूपणी. तर आपल्या मंदिर तर माझ्या मागे गौरव घेतला आपल्या केदारलिंगाचं मंदिर, आणि हे आमचे गुरव गुरवबंधू, आणि आमचे दुसरे गावकर बंधू. तर मस्त असा पालखी मिरवणूक सोहळा झाला. तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर आम्ही आता आहोत बडकंब्या गावामध्ये. बडकंबा गाव हे साखरप्यामध्ये येतं, आणि साखरपा संगमेश्वरमध्ये येतं. बरोबर ना? तर आता खाली पालखी नाचवत आहेत, मी दाखवतो. कारण या वर्षीनंतर डायरेक्ट पुढच्या वर्षी हा योग येणार आहे, त्याच्यामुळे बारावाड्याचं जबरदस्त पब्लिक हे पालखी बघण्यासाठी आलेलं आहे. तर आता बघूया. आणि दुसरं म्हणजे ही जी लेझर लाईट लावली आहे ना, माझा मोबाईल खराब झाला होता, त्याच्यामुळे मी जास्त लेझरच्या ठिकाणी नाही घेत आहे, त्याच्या अपोजिटने सगळं शूटिंग करतोय.
संपूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व गावातील ग्रामस्थ, सर्व महिला बंधू आणि भगिनी, सर्व नातेवाईक, सर्व आमचे मित्रमंडळी, आजूबाजूच्या पंचकृष्णाले सर्व आमचे मित्रमंडळी, सर्व सहकारी, सर्व कलाकार, नमन कलाकार, आणि ज्यांनी ज्यांनी या संपूर्ण कार्यक्रमासाठी योगदान दिलं, मग ते वाद्य असतील, विद्युत व्यवस्था असेल, वाहन व्यवस्था असेल, आर्थिक स्वरूपामध्ये असेल, फटाक्यांची आतषबाजी असेल, आणि ज्यांनी ज्यांनी या संपूर्ण आपल्या केदारलिंग देवस्थानच्या या शिमगोत्सवाच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केलं आहे, या सर्व मंडळींचे श्री देवस्थान भडकंबा आणि तमाम भडकंबा ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आभार या ठिकाणी व्यक्त करतो. यानंतर या ठिकाणी नमनाचा कार्यक्रम होणार आहे, याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद.